कोरोना आपत्ती व्यवस्थापन संदर्भात दिंडोरी तहसील येथे सर्व खात्याच्या अधिकारी वर्गासोबत खासदार डॉक्टर भारती पवार यांनी आढावा बैठक घेतली. तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकंदरीतच परिस्थिती किती तत्पर आहे याप्रमाणे दिंडोरी तालुका हा भाजीपाला आणि द्राक्ष उत्पादक तालुका असून शेतीमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना काही अडचण येत नाही याचा प्रामुख्याने आढावा घेतला गेला. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करा, गरजूंना रेशनिंगची वाटप व्यवस्था ही व्यवस्थितपणे सुरू करा, भाजीपाला बाजार मोकळ्या जागेत भरा. नगर परिषदेने जर बाजार तळासाठी जागेची मागणी केली तर त्यासाठी नक्कीच पाठपुरावा करू. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना शेतकरी व्यापारी आणि नागरिकांना द्याव्यात. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आपत्ती काळात लागणारे साहित्य उपलब्ध करा. त्यासाठी प्रशासनाची कितपत तयारी आहे, तेथे रुग्णांना लागणारा औषध साठा पुरेशा प्रमाणात आहे की नाही, पालखेड उमराळ रोडच्या दुरावस्थेकडे ही लक्ष द्या. रस्ते लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना खासदार डॉक्टर भारती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आज दिंडोरीची आढावा बैठक घेतली. COVID-19 सामोरं जात असताना जगभरात, देशात, राज्यात आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही काळजीची गोष्ट आहे. परंतु तरीसुद्धा प्रशासन पूर्णपणे सर्व ठिकाणी, सर्व स्तरावर, खालच्या गाव पातळीपर्यंत अतिशय चांगले प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्याचा आढावा आज घेतला आणि दिंडोरीमध्ये आज प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, PI, CO साहेब, BDO साहेब, आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अशी सगळीच टीम होती आणि प्रत्येकांच्या याच्यातनं एकच आलं की ही सगळी तयारी करत असताना प्रशासनाचं अतिशय चांगलं कामकाज चालू आहे. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने, मोदीजींनी ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी गरीब कल्याण योजनेचं सर्वसामान्य माणसांना त्रास होऊ नये, त्यांना जी जी मदत शक्य आहे ती ती देण्यासाठी गरीब कल्याण योजनेचं पॅकेज जाहीर केलं. आणि त्याच्यानुसार आज जनधनच्या माध्यमातून महिलांना असेल, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून फ्री सिलेंडर असेल 3 महिन्यांसाठी, प्रत्येक व्यक्तीला प्राधान्य आणि अंत्योदयसाठी 5 किलो तांदूळ असेल फ्रीमध्ये, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून, PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून केंद्र शासनाची मदत जाहीर झालेली आहे. त्याचा सुद्धा आढावा घेतला. ती मदत योग्य पद्धतीने पोहोचलेली आहे. येणारा काळ नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी एक आव्हानात्मक आहे, परंतु शासन सर्व स्तरावर काम करत असताना काही अजून काही गोष्टींची आवश्यकता आहे असंही जाणवतं आहे. PPE किट आणि मास्कची गरज आहे असंही कुठेतरी जाणवलं. आणि त्याचबरोबर जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना पुढच्या महिन्यापासून देण्यापेक्षा ह्या महिन्यापासून देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझी पण शासनाकडे मागणी राहील की याच्याकडे त्वरित राज्य सरकारने लक्ष देऊन केशरी धारकांना सुद्धा धान्य मोफत पुरवलं पाहिजे. आणि सर्व स्तरावर प्रशासन काळजी घेत आहे, त्यांचे मी मनापासून आभार पण मानतो. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही या निमित्त? आव्हान माझं एवढंच राहील की ही लढाई आपली एका व्हायरसची आहे. जो व्हायरस दिसत नाही आहे, जो आपला म्हणजे चायनाहून सुरुवात होऊन जो आज आपल्या जिल्ह्यात येऊन पोचला आहे, एका गावात येऊन पोचला आहे, आणि त्याच्यासाठी लढत असताना लॉकडाऊनचे नियम पाळणं, घराबाहेर न जाणं आणि आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षितता याच्यामध्येच आहे की आपण याचं काटेकोरपणे या नियमांचं पालन करणं आहे की जेणेकरून आपण सुरक्षित राहू. आणि आपण सुरक्षित म्हणजे देश सुरक्षित, सर्वांचं रक्षण करणं ह्या व्हायरसपासून, त्याच्यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळा ही माझी विनंती आहे. न्यूज 15 मराठीसाठी लक्ष्मण बागुल, नाशिक.